आयडीसी परिसरात असलेले अहिल्याबाई होळकर नगर ही मागच्या 25 वर्षापूर्वी वसलेली कॉलनी असून येथील सर्व प्लॉटिंग एनएलए आउट झालेले आहेत. या परिसरातील नागरिकांनी मालमत्तेचे बेटरमेंट चार्जेस आणि नियमित घरपट्टी भरत असताना देखील अहिल्याबाई होळकर नगरातील रस्त्यांची गटारांची अवस्था दयनीय झाली आहे. मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांना परभणी शहर महानगरपालिकेने नागरी सुविधा पुरविणे बंधनकारक आहे, परंतु महानगरपालिका प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. दिनांक 27 जुलै 2022 रोजी अहिल्याबाई होळकर नगरातील नागरिकांनी येथील रस्ते आणि गटारांची दुरावस्था पाहण्यासाठी, याबाबत न्याय मिळवून देण्यासाठी, परिस्थिती अत्यंत गंभीर असून या नगरातील गटारे तुडुंब भरून रस्त्यावरून गटाराचे पाणी वाहत आहे. शिवाय पक्के रस्ते न झाल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून या चिखलमय रस्त्यातून नागरिकांना आपला रस्ता शोधावा लागत आहे. शिवाय या भागामध्ये घंटा गाडी देखील मागील 6 महिन्यापासून येत नाही. तुंबलेली गटारे आणि परिसरातील घाणीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून पावसाळा सुरू असल्यानं साथीच्या आजाराचा मोठा धोका निर्माण झालाय. या तक्रारीची तात्काळ दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि अहिल्याबाई होळकर नगरातील परभणी शहरातील MIDC च्या बाजूला एक अहिल्याबाई होळकर नगर आहे, जो 25 वर्षापूर्वी ते नगर तिथं बसलेलं आहे. परंतु त्या भागामध्ये कुठल्याही प्रकारच्या नागरी सुविधा परभणी शहर महानगरपालिकेने पुरवलेल्या नाहीत. त्या लोकांनी बेटरमेंट चार्जेस भरलेले आहेत आणि ते रेग्युलर घरपट्टी भरत असताना देखील परभणी शहर महानगरपालिकेची जबाबदारी आहे की त्यांना त्यांनी सगळ्या नागरी सुविधा दिल्या पाहिजे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज मागणी करण्यात येत आहे की तिकडे रस्ते असतील, नाले असतील, रस्त्याची साफसफाई असेल, नाल्याची साफसफाई असेल, घंटागाडी असेल, तिथे पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, हा तात्काळ सोडवावा. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष परभणी शहर महानगरपालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन करणार आहे आणि यापुढे जर ह्या महानगरपालिकेनं पुढाकार घेऊन हे कामं नाही केले तर त्यांचे बेटरमेंट चार्जेस परत घेण्याचं काम आणि त्यांची घरपट्टी माफ करून घेण्याचं काम प्रहार जनशक्ती पक्ष तातडीने करणार आहे. आवाज TV साठी बालाजी कांबळे, परभणी.